काही व्यक्ती फक्त नावानं ओळखल्या जातात, तर काही व्यक्ती त्यांच्या कर्तृत्वानं, त्यांचं प्रत्येक कार्य हीच त्यांच्या ओळखीची निशाणी बनून जाते। अंधारात चाचपडणाऱ्या समाजासाठी प्रगतीचे दीप उजळावे हेच त्यांचं काम। असंच तुमच्या आमच्या काळजाच्या कोंदणात जपलेलं नाव म्हणजे शहाजीराव अगतराव नलवडे दाजी। आपल्या एखतपूर जिल्हा परिषद गटातून सांगवला तालुका विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार या नात्यानं दाजींच्या कार्याचा लेखाजोखा पुन्हा एकदा आपणा सर्वांसमोर मांडावा असं वाटतं। दाजींना ओळखत नाही असा माणूस या परिसरात सापडणं कठीणच। माजी जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं त्यांची ओळख आपल्याला आहेच, त्याबरोबरच पंढरी प्रसाद फल उत्पादक संघाचे चेअरमन, माजी मार्केट कमिटी संचालक, तसेच शेतकरी सहकारी सूत गिरणी सांगोलाचे कर्तृत्ववान संचालक, सांगोला कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक ही तुमच्या आमच्या प्रेमाची पोच पावती आहे। या कुटुंबानं सर्वसामान्यांशी नाळ जोडली। पत्नी मंगलाताई नलवडे पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य आहेत, तर दाजींचा मुलगा अभिजित यांची ग्रामपंचायत निवडणूक न लावता बिनविरोध निवड व्हावी हे याच अनुपम प्रेमाचं प्रतीक। शांत स्वभाव, लोकांसाठी आवर्जून वेळ देणारा, हाती घेतलेलं काम जिद्दीनं पूर्ण करणारा, प्रत्येक क्षेत्राची इत्यंभूत माहिती असणारा, त्यामुळंच पटकन काम कसं कुठून करून घ्यायचं याची जाण असलेला, लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत सर्वांचा ऐकणारा असा अभ्यासू माणूस म्हणून शहाजीराव अगतराव नलवडे दाजींची ओळख तुम्हा आम्हाला आहे। केलं आहे खूप, करायचं आहे खूप, फक्त त्यासाठी हवी आहे आपली साथ, हे दाजींचं धोरण आहे। यातूनच आपल्या एखतपूर मतदारसंघात झालेल्या विकास कामांचा आढावा घ्या। शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुरोगामी विचारांचे प्रवर्तक सन्माननीय आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या दूरदृष्टीतून आपला हा तालुका हरित क्रांतीच्या वाटा उजळू लागला। जिथं फक्त दुष्काळाचे धुमारे उठायचे तिथं आता प्रगतीच्या जलधारा वाहू लागल्या। 81 गावातील एकत्रित पाणी पुरवठा योजना गेल्या 16 वर्षांपासून अविरत सुरू आहे, महाराष्ट्रातलं हे एकमेव उदाहरण। तसंच शाखा क्रमांक 3 अस्तरीकरण झाल्यामुळं 1.5 TMC पाणी वाचल्यामुळं 4 आणि 5 हक्काचं पाणी मिळालं, अखंड पाण्याचा ओघ इथं वाहतोय। येत्या 3 वर्षात सांगोला तालुक्यात 103 किलोमीटर कालव्याचं काम पूर्ण होणार असून त्यामुळं 32,000 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। याच हरित क्रांतीच्या दिशा उजळत डॉक्टर गणपतराव देशमुख आणि राष्ट्रवादीचे लोकप्रिय आमदार दीपक आबा साळुंखे यांच्या कुशल मार्गदर्शनातून दाजींची वाटचाल सुरू आहे। या सर्वांच्या अथक परिश्रमातून इथं शैक्षणिक सामाजिक विकास झाला आहे। शिवाय बेरोजगार महिलांना तसंच युवा तरुणांना सूतगिरणी तसंच फॅपटेक टेक्सटाईलच्या माध्यमातून अनेकांना रोजगार निर्मिती करून त्यांच्या हाताला काम मिळवून देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं केलंय। ग्रामीण भागात मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागू नये म्हणून नवीन भागशाळा बांधणं, शाळांच्या खोल्या बांधणं, वॉल कंपाऊंड, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सेमी इंग्लिशची सोय, असे अनेक क्रांतिकारक निर्णय दाजींनी आपल्या सत्ता काळात घेतले। शेती विकासासाठी पाणी अडवा पाणी जिरवा अशा आगळ्या वेगळ्या योजनांचा पाठपुरावा केला। याच मतदारसंघातून 2002-2007 माजी सभापती बाळासाहेब काटकर यांनी मतदारसंघामध्ये पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या खेड्याकडे चला, खेड्याचा विकास झाला पाहिजे म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक पंचायत समिती वॉल कंपाऊंड लोकवर्गणीतून 12 लाखांचे बांधले। तसेच सांगोला तालुक्यामध्ये एखतपूर मतदारसंघामध्ये किटीवेअर, सिमेंट बंधारे, पाझर तलाव बांधले आणि तलाव दुरुस्तीसाठी 1,60,00,000 रुपये मंजूर केले। बाकी शिवणे
धायटी, एखतपूर, चिंचोली, शिवडे इथल्या ओढ्यांवर ही विकास कामं पूर्णत्वाला नेली. म्हणूनच आज इथं शाश्वत सिंचनाची सोय झाली आहे. आरोग्य सोयी अंतर्गत हलदहीवडी, सोनलवाडी इथली आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, तालुक्यातील पशुसंवर्धन दवाखाने, शेतीपूरक व्यवसाय, जनावरांचं लसीकरण अशा कामांमधून बळीराजाचा कणा स्वाभिमानानं ताठ झाला. तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत भवानगिरी मंदिरासाठी 1 कोटींची मंजुरी केली, त्यापैकी 40 लाख रुपयांचं काम पूर्ण केलं. पंतप्रधान सडक तसंच मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत शिवणे ते नरळेवाडी, शिवणे ते खरातवाडी, धायटी ते देवकतवाडी, शिवणे ते शेळकेवाडी, वाकी शिवणे ते गळवेवाडी अशा डांबरी रस्त्यांनी फक्त गावं नाही तर मन जोडली गेली. गावोगावी वीज जोडणीतून नवीन सबस्टेशन्स उभी राहिली. शिरभावी तंटामुक्त अध्यक्षपदी दाजींची बिनविरोध निवड केली गेली. या पदावर काम करताना दाजींनी आपलं गाव आदर्श बनवण्याचा विडा उचलला आणि दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी मीटिंग घेतल्या. गावामध्ये मोफत कायदेविषयक शिबिराचा आगळा वेगळा उपक्रम सुरू केला. गावातील दिवाणी, महसूल आणि फौजदारी मधील जवळपास 43 केसेस मिटवल्या गेल्या. सार्वजनिक सण उत्सव सलोख्यानं साजरे व्हावे, जाती जातींमध्ये शांतता आणि सामंजस्याचं वातावरण राहावं हा हेतू साध्य करताना तंटामुक्त आदर्श गावासाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस माननीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते शिरभावी गावानं पटकावलं. हे किती अभिमानास्पद. आज गावात दिवाळी, दसरा, रमजान ईद, बुद्ध पौर्णिमा हे सण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन साजरे करतात. एक गाव एक गणपती योजना राबवणं अशा अभिनव प्रयोगातून जाती धर्मा पलीकडची माणुसकी जपली गेली. याचबरोबर गावात स्त्री पुरुष लोकसंख्येचं प्रमाण समान राहावं यासाठी गरोदर माता रजिस्टर नोंद ठेवणं, ग्राम सुरक्षा दल स्थापना, नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी शिबिरं घेऊन त्यांचा गोरगरिबांना लाभ मिळवून देणं अशी प्रगतीची नांदी रुजू लागली. दाजींचं ध्येय जिल्हा स्तरावर नेलं. केलं आहे खूप, करायचं आहे खूप, फक्त आपली साथ हवी. गावोगावी डिजिटल शाळा साकाराव्यात हा प्रयास आहे. शेतीपूरक व्यवसायांची वृद्धी व्हावी. जिल्हा परिषद शाळांचे सर्व मूलभूत प्रश्न सुटावे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती वायफाय तसंच ISO मानांकन प्राप्त असाव्यात हे दाजींचं ध्येय. वाड्या वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटावे. गोर गरिबांना पंतप्रधान घरकुल योजनेतून पक्की घरं देता यावी. तसंच गळवेवाडी, लक्ष्मीनगर, अचकदाणी, नरळेवाडी या गावांना उरमोडी नदीतून रांजेवाडी तलावात पाणी उपसा करून देता यावं. पिण्याचं पाणी आरो प्लांट लावून शुद्ध करावं हा दाजींचा ध्यास आहे. थोडक्यात आपल्याला हा स्वच्छ सुंदर मतदार संघ बनवायचा आहे. वीर आणि भाटघर धरणाचे पाणी निरा उजवा आणि डाव्या कालव्याला मिळत होत. भाटघर धरणात 23.50 TMC आणि वीर धरणात 9.41 TMC पाणी असूनही निरा उजव्या कालव्यावरील सांगोला तालुक्याला पाणी वाटपात दुजाभाव दाखवला जात होता. रब्बी, खरीप आणि उन्हाळी हंगामात फक्त 2 अवतरणं दिली जात होती. निरा देवधर धरणाचं पाणी वाढवूनही आणि टेल टू हेड पाणी पद्धती असतानाही फक्त हेड भागाला पाणी दिलं जात होतं. यासाठीच दाजींनी शासनाला धारेवर धरून न्यायालयामार्फत पाणी वाटप झालं आहे याचा अहवाल प्राधिकरणाला देण्याविषयी कळवण्यात आलं. दाजींच्या या लढाऊ पाण्यामुळंच कालवा सल्लागार समितीवर त्यांची निवड केली गेली. जायकवाडी प्रकल्पाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा समन्यायी पाणी वाटपाचा आदेश झालाय. त्याप्रमाणे निरा उजव्या कालव्यावर समन्यायी तत्वावर पाणी मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असून फलटण आणि माळशिरस प्रमाणे अवतरण मिळवण्यासाठी सदर याचिका दाखल करणार आहे. हा आपला स्वाभिमानी इतिहास. अशा प्रत्येक लढाईत
प्रत्येक क्षणी दाजींना मार्गदर्शन लाभलं. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे थोर नेते आमदार गणपतराव देशमुख यांच्या पक्ष बांधणी आणि युवक विकास धोरणातून इथं शेतकरी हिताचे कायदे आले. आंदोलनातून का होईना, पण पाणी प्रश्न तसंच शेतमजूर दलितांचे प्रश्न सुटले. 11 वेळा विधानसभेवर निवडून जाण्याचा बहुमान लाभलेले गणपतराव देशमुख हे आज सर्वसामान्यांचा आवाज बनले आहेत. इतकं प्रेम आजवर तालुक्यातल्या कोणत्याही नेत्याला लाभलं नसेल. सिंचनाच्या प्रश्नांवर लढा देताना शेतमजूर, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हिताचाच विचार या लोकनेत्यानं केला. विधानसभेत अनेक तारांकित प्रश्न उपस्थित करून सर्वसामान्यांच्या विश्वासाला न्याय दिला. आज राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आणि माजी विधान परिषद आमदार माननीय दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून कृषी, वीज, रस्ते, आरोग्य, सहकाराच्या समृद्धीसाठी कधी नव्हे तो भरघोस निधी लाभलाय. तसंच दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या भगिनी सौ जयमालाताई गायकवाड जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सांगोला तालुक्यामध्ये भरपूर निधी आणला. तसंच दीपक आबा यांनी सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवकांना भेदभाव न करता या निधीचं पाठबळ दिलं. तालुक्याच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेमध्ये आवाज उठवताना दीपक आबांनी कधीही गट तट पाहिले नाहीत. समाजातील प्रत्येक घटकाला शासकीय लाभ मिळाले पाहिजेत हाच अट्टहास केला. शैक्षणिक विकास हे धोरण डोळ्यासमोर ठेवून अनेक शैक्षणिक संस्थांची निर्मिती केली. याच थोर विभूतींच्या मार्गदर्शनातून दाजींची वाटचाल सुरू आहे. शहाजीराव नलवडे आणि मित्र परिवार यांनी एखतपूर जिल्हा परिषद गटामध्ये एखतपूर, चिंचोली, धायटी, शिरभावी, शिवणे, बागलवाडी, अचकदाणी, सोनलवाडी, लक्ष्मीनगर, हलदहीवडी, गायगवान, वाकी शिवणे या संपूर्ण गावातील मुरमीकरणाचे रस्ते, विजेचे प्रश्न, नवीन कॅनॉल तयार करणं यासारखी बरीच विकास कामं मोठ्या प्रमाणात पूर्ण केली आहेत. एखतपूर जिल्हा परिषद मतदार संघातून सांगोला तालुका विकास आघाडीचे आपले लाडके उमेदवार शहाजी अगतराव नलवडे दाजी यांच्या कप बशी या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. आणि एखतपूर पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार संजय गणपती इंगोले यांच्या कप बशी या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. एखतपूर विकास सोसायटीच्या चेअरमन पदी ज्यांनी दिलं आपल्या कर्तृत्वाचं योगदान, 100% कर्ज वसुलीतून मिळवला बहुमान, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदी घेतले शेतकरी हिताचे निर्णय, त्या संजय गणपती इंगोलेंची निवड म्हणजे विकासाचा भाग्योदय. आपला भूतकाळ धवल आहे, वर्तमान आपल्या हातात आहे. आता लक्ष ठेवूया फक्त भविष्य काळावर. आणि म्हणूनच उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही झालो आहोत राजी. आता आमचा ध्यास आणि श्वास फक्त ताजी. एखतपूर जिल्हा परिषद गटाचे आणि सांगोला तालुका विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री शहाजीराव अगतराव नलवडे यांच्या कप बशी या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. आणि वाकी शिवडे पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार सौ सविताताई गोत्सूर्य यांच्या कप बशी या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.